स्टैंडर्ड फर्स्ट, सब्जेक्ट मराठी, टॉपिक वॉवेल म्हणजे स्वर। मुलांनो, या आधी आपण अ आ ई ई उ ऊ आणि रु हे सर्व स्वर शिकलोत। आता आपण ए आणि ऐ हे दोन्ही स्वर शिकणार आहोत। मी माया टीचर तुम्हाला आज ए आणि ऐ हे दोन्ही स्वर कसे लिहायचे आणि कसे उच्चार करायचे हे शिकवणार आहे। तर चला पाहूया। ए ए वरून एडका। मुलांनो, तुम्ही एडका पाहिलात का? नाही? ओके। इंग्रजीमध्ये आपण एडक्याला रॅम असे बोलतो। मग ए वरून एडका, मराठीमध्ये आपण एडका असे बोलणार आहोत। उच्चारण ए एडका। मुलांनो, आता आपण ए या स्वराबद्दल जाणून घेऊया। ए हा स्वर आहे। ए हा स्वर आहे। या आधी आपण अ आ ई ई अशा प्रकारचे स्वर शिकलो की नाही? मग त्यामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ असे शिकलो की नाही? मग आता ए हा सुद्धा ऱ्हस्व स्वर म्हणून ओळखला जातो। ए हा ऱ्हस्व स्वर आहे। ए या स्वराचे स्वरचिन्ह एक मात्रा असते आणि उच्चारण कसे आहे? ए। ए या स्वराचे स्वरचिन्ह आहे एक मात्रा आणि उच्चारण आहे ए। तुम्ही माझ्यासोबत उच्चार करायचे आहे ए। व्हेरी गुड। आता आपण ए हा स्वर कसा लिहायचा ते पाहूया। सुरुवातीला उभी रेघ, तिरपी रेघ, जोडून कव, पुन्हा एकदा उभी रेघ आणि जोडून कव। अक्षर पूर्ण होताच आपण अक्षराला आडवी रेघ देतो। पुन्हा एकदा ए या स्वराचे लेखन कसे करायचे ते पहा। सुरुवातीला उभी रेघ, तिरपी रेघ, जोडून कव, पुन्हा एकदा उभी रेघ आणि जोडून कव। अक्षर पूर्ण होताच अक्षराला आडवी रेघ। अशा प्रकारे मुलांनो, तुम्ही ए या स्वराचे अक्षर लेखन केले आहे। मुलांनो, आता आपण ए स्वरावरून येणारे शब्द व चित्र पाहूया। ए ए वरून एक। ए एक तारी। ए एरंड। ए एडका। आता आपण पुन्हा एकदा चित्रांचे उच्चारण शब्दांमध्ये करायचे। एक ए एक। ए एक तारी। ए एरंड। ए एडका। अशा प्रकारे मुलांनो, तुम्ही चित्र आणि शब्द यांची ओळख करून घेतली आहे। ऐ ऐ वरून ऐरण। चित्रामध्ये ऐरण कसे असते ते पहा। ऐ ऐरण। ऐरण म्हणजे अॅनवेल। आता आपण ऐ या स्वराचे माहिती जाणून घेऊया। ऐ ऐ हा स्वर आहे। मग तो ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे? जसे आपण प्रत्येक अक्षरांमध्ये, प्रत्येक स्वरांमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ पाहिले की नाही? व्हेरी गुड। मग ऐ हा दीर्घ स्वर आहे आणि स्वरचिन्ह आहे दोन मात्रा। स्वरचिन्ह आहे दोन मात्रा। ऐ या स्वराचे उच्चारण करताना तो स्ट्रेच केला जातो।
उच्चारण आहे ऐ। तुम्ही देखील माझ्यासोबत उच्चार करायचा आहे ऐ। वेरी गुड। मुलांनो, आता आपण ऐ हा स्वर कसा लिहायचा ते पाहूया। हाउ टू राइट ऐ। सुरुवातीला एक उभी रेघ, त्याला जोडून एक तिरपी रेघ, मग क आणि पुन्हा एकदा उभी रेघ, क वरती एक मात्रा, अक्षर पूर्ण होतात आडवी रेघ, पुन्हा एकदा ऐ या स्वराचे अक्षर लेखन मी तुम्हाला दाखवते। सुरुवातीला उभी रेघ, तिरपी रेघ, जोडूनच क, पुन्हा एकदा उभी रेघ, क अक्षराला एक मात्रा, अक्षर पूर्ण होतात आडवी रेघ। अशा प्रकारे मुलांनो तुम्ही ऐ हा स्वर कसा लिहायचा ते शिकलात। ऐ स्वरावरून येणारे चित्र व शब्द। आता ऐ या स्वराचे चित्र पाहूया आणि शब्द वाचन करूया। ऐ ऐवज, ऐ ऐरण, ऐ ऐका, ऐ ऐरावत। शब्द ऐवज, ऐरण, ऐका, ऐरावत। अशा प्रकारे मुलांनो ऐ या स्वराचे चित्र आणि शब्द देखील आपण पाहिले। प्रश्न एक, खालील दिलेले स्वर वाचा आणि ए या स्वराला गोल करा। रीड द फॉलोइंग लेटर्स अँड सर्कल ए लेटर्स। खालील दिलेले सगळे स्वर तुम्ही शिकलेला आहात की नाही मुलांनो? मग तुम्हाला ते आता ओळखता आले पाहिजेत आणि अक्षर वाचन सुद्धा करता आले पाहिजे। प्रत्येक एक एक अक्षर वाचायचं आहे, जसे अ ई आ ए उ। आता आपण ए हा स्वर पहिल्या लाईनीमध्ये कुठे आहे? व्हेरी गुड, पहिल्या लाईनीमध्ये तो इथे आहे, त्याला सर्कल करायचं आहे। व्हेरी गुड। आता दुसरी लाईन वाचायची आहे, उ ए रु ऐ अ ई। आता आपण ए हा स्वर कुठे आहे ते बघा। व्हेरी गुड, सर्कल करून घ्यायचं आहे। व्हेरी गुड। अशा प्रकारे मुलांनो आता आपण ए हा स्वर ओळखला आहे। प्रश्न दुसरा, खालील दिलेले स्वर वाचा आणि ऐ या स्वराला अधोरेखित करा। रीड द फॉलोइंग लेटर्स अँड अंडरलाईन ऐ लेटर। खालील दिलेले सगळे स्वर तुमच्या ओळखीचे आहेत आणि ते तुम्हाला वाचता देखील येतात। आता तुम्ही एक एक स्वराचे वाचन करायचे। अ ई आ ई ए आणि ऐ। पहिल्या लाईनीमध्ये ऐ हा स्वर कुठे आहे? व्हेरी गुड, अंडरलाईन करून घ्यायचे सगळ्यांनी। आता दुसऱ्या लाईनीमध्ये
आपण स्वर वाचन करण घ्यायचे आहे. दुसऱ्या लाईनचे स्वर आहेत उ ए रु ऐ अ ई. ऐ कुठे आहे? व्हेरी गुड, अंडरलाईन करून घ्यायचे सगळ्यांनी. अशा प्रकारे मुलांनो तुम्ही ऐ हा स्वर देखील ओळखलेला आहे. प्रश्न तिसरा, खालील दिलेले चित्र ओळखा आणि सुरुवातीचे अक्षर लिहा. आयडेंटिफाय द पिक्चर गिवन बिलो अँड राईट बिगिनिंग लेटर. मुलांनो चित्र ओळखा. कोणते चित्र आहे? ऐरावत. व्हेरी गुड, ऐ ऐरावत. मग ऐ हा स्वर येणार. दुसरे चित्र कोणते आहे? एक. व्हेरी गुड, एक. मग कोणते स्वर येईल इथे? कोणता स्वर येईल? ए. व्हेरी गुड, ए वरून एक. ए एक. प्रश्न चौथा, खालील चौकटीत दिलेला स्वर वाचा आणि पुढील शब्दामध्ये स्वर ओळखून त्या स्वराला अधोरेखित करा. रीड द फॉलोइंग लेटर गिवन इन द बॉक्स अँड आयडेंटिफाय द लेटर गिवन इन द वर्ड अंडरलाईन इट. चौकटीत ए हा स्वर आहे. स्वराच्या समोर शब्द आहे, ते शब्द मी वाचते. जिथे कुठे ए हा स्वर असेल तिथे तुम्ही अंडरलाईन करायचे आहे. शब्दामध्ये ए हा जिथे असेल तिथे अंडरलाईन करायची. शब्दांमध्ये तुम्हाला अक्षराची ओळख आहे. मी शब्द रीड करते, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. ऐवज, ऐवज. ऐ आहे त्यामुळे अंडरलाईन नाही येणार. एरंड, एरंड. ए आहे, अंडरलाईन करून घ्यायची. एडका, ए आहे. एकतारी, ए आहे, अंडरलाईन करून घ्यायची आहे. एकादशी, अंडरलाईन ए. अशा प्रकारे तुम्हाला ए हा स्वर ओळखता आला. आता दुसऱ्या बॉक्स मध्ये आहे ऐ. ऐ वरून येणारे शब्द मी वाचते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जिथे ऐ असेल तिथं तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे. शब्द आहे ऐट, अंडरलाईन ऐ. ऐरन, अंडरलाईन ऐ. ऐवज सुरुवातीला आहे. एक, एक. ए हा ऱ्हस्व आहे त्यामुळे अंडरलाईन नाही होणार. ऐरावती, ऐरावती. ऐ. व्हेरी गुड. अशा प्रकारे मुलांनो तुम्ही ए आणि ऐ या दोन्ही मधला फरक ओळखता आलेला आहे. होमवर्क, ए आणि ऐ स्वर वाचा आणि लिहा. प्रत्येकी एक चित्र काढा. रीड अँड राईट ए अँड ऐ लेटर. ड्रॉ वन पिक्चर फॉर इच लेटर. मुलांनो खाली दिलेल्याप्रमाणे ए स्वर कसा लिहायचा आणि त्याचे चित्र कसे काढायचे वहीमध्ये तुम्हाला लिहिताना उच्चारण सुद्धा करायचं आहे. तसेच ऐ हे देखील स्वर तुम्हाला लिहायचा आहे. एक चित्र काढायचं आहे आणि वहीमध्ये ऐ
लिहिताना त्याचे उच्चार करत तुम्हाला लिहायचं आहे। थैंक यू स्टूडेंट्स, आई होप यू हैव अंडरस्टैंड लेटर ए एंड आई, हाउ टू रीड एंड राइट।